कांद्यासह इतर शेतीमालाच्या हमी भावासाठी माननीय खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन। कांदा, कापूस, सोयाबीन भाववाढ, भावी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी, विमा कंपनीने रोखलेला पीक विमा, तसेच कृषी पंपाला दिवसाला वीज, थकीत उसाची FRP, प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम मिळावी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळ व्हावे, बोंडळी मुक्त बियाणे व बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे। माननीय राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या या आंदोलनात स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी व शेतमजुरांनी ताकदीने सहभागी व्हा असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप जगताप यांनी केले असून नाशिक जिल्ह्यात सध्या लाल कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे। कांद्याचे भाव 400 ते 900 रुपयांच्या खाली आले आहेत। केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करून ग्राहक हित जोपासण्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, त्यासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात यावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख श्री कुबेर जाधव तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू सिरसाट यांनी केले आहे। परंतु ही मुदतवाढ सुद्धा काही दिवसांना संपणार आहे आणि आपली मुदत संपण्यापूर्वी पदाधिकाऱ्याने आपलं काम प्रभावीपणाने करून दाखवावं ही संघटनेकडून तुमची अपेक्षा आहे। नंतर मग जेव्हा तेव्हा तो कालावधी कदाचित पावसाळ्याच्या सुरुवातीला असेल त्यावेळी पदाधिकाऱ्यांच्या परत निवडणूक करता येते, त्यामुळे पुस्तक पदाधिकारी म्हणून लेखकार चाकून आम्ही गप्प बसलो आणि संघटनात्मक बांधणी काहीच का नाम असेल तर मग अशांना पुन्हा संधी द्यायची का, प्रमोशन द्यायचं काय करायचं याचा सुद्धा विचार संघटनेला करावा लागेल। त्याचबरोबर संघटनेलाही करावं लागेल, पक्षालाही करावं लागेल आणि एक लक्षात ठेवा की हे ज्यावेळी होईल ज्यावेळी पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडीचा मुद्दा येईल त्यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्याला दिलेल्या कालावधीमध्ये आपण काय काय केलं याचा लेखाजोखा सुद्धा द्यावा लागणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं। नाशिक लोकशाही न्यूज साठी दादाजी हिरे देवळा।